सर्व चिंचोली गावातील मायबाप जनतेला माझी कळकळीची आणि एक नम्रतेची विनंती आहे. गेल्या पंचवार्षिकमध्ये माझ्या पाठीमागे जनतेने मोलाचं सहकार्य करून मला माझ्या मिसेसला 2.5 वर्ष सरपंच पदाची संधी दिली. त्या संधीमध्ये मी माझ्या जेवढं गावाच्या हितासाठी काही निर्णय घेण्याचा प्रयत्न करायचा असेल तर ते केलं. स्मशानभूमी आहे चिंचोली गावामध्ये, स्मशानभूमी हा विषयच नव्हता. ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून स्मशानभूमी नाही, एकदम जिव्हाळ्याचा प्रश्न. पर रस्ते असतील, आता काही लोक माझ्यावर काही पद्धतीने आरोप करतात की नारळांच्या झाडाची बिलं काढली. नारळाचे झाडं कोण माझ्याबरोबर होतं घ्यायला, काय होतं हे सर्व जनतेला माहीत आहे. आणि जनतेने 500 रुपये दिले नारळांच्या झाडांसाठी दिले, आणि ओटे बांधण्यासाठी त्याची काही बिलं काढली, ओटे काढले, त्याला काळी माती भरली, परत त्याला जाळी टाकली, पाण्याचा खर्च. असे हे नारळाचे झाडे लावल्यावर ते झाडं खडकावर झाड उगवले हा लोकांनी विचार केला पाहिजे. फक्त आरोप प्रत्युत्तर हा करतायत. चिंचोली गावामध्ये एकही कधी शौचालयाचं प्रकरण करता आलं नाही कोणाला. बरेच सरपंच झाले, बरेच सदस्य झाले, इथून पाठीमागे का कुणी केलं नाही. माझ्यावर आतंक इतक्या खालच्या पातळीवरचे आरोप, मी इतके पैसे काढले, तितके पैसे काढले, परंतु मी पैसे कोणाची घेतली? तो माणूस माझ्या पुढे आणा, तुझे पैसे माझ्याकडे किती राहिलेत बाबा. परंतु ही खालच्या लेवलची टीका, ही खालच्या लेवलची टीका करायची. परंतु ही टीका करत असताना तुम्ही गावासाठी काय केलं? तुमच्याकडे पण कागदपत्रासहित माझ्याकडे पेपर आहेत, हे लक्षात ठेवलं पाहिजे विरोधकांनी पण. तुम्ही काय केलंय, कसं कसं केलंय, किती किती बिलं काढलेत, काय काय कुठं कुठं केलंय, हे मला इलेक्शन पिरियड मध्ये कोणाची बदनामी करायची नाही. त्यांना करतायत तर करा, अजून तुम्हाला जेवढी ताकद लावता येईल तेवढी लावा. परंतु माझ्या या सर्व मायबाप जनतेला एक माझी आग्रहाची आणि कळकळीची विनंती आहे की धान्य दुकान हे गांजी बोहऱ्याला चिंचोली गावामध्ये होतं. त्या धान्य दुकानात म्हणले कोरोना काळात 10 किलो धान्य खाल्लं, 5 किलो खाल्लं, मी 1000 रुपये खाल्ले, 15000 रुपये खाल्ले, असे प्रचंड प्रकारचे आरोप करताना बाबांनो तुमची उंची किती, तुम्ही बोलता किती, याची थोडी मर्यादा ठेवा. लोकांना जमिनीवर वागा, जमिनीवर बोललं पाहिजे, जमिनीवर लोकांच्यात गेलं पाहिजे, लोकांच्या हिताचे प्रश्न समजले पाहिजे. अहो भागचंद धनदार सारखा माणूस याला 1.5 लाख रुपयाचा खर्च आम्ही फ्रीमध्ये ऑपरेशन करून दिलं, मग का नाही गावातला एखादा लय नेता ये, लय पुढारी ये, यांनी करावं ना ते खर्च? का नाही कोणाच्या गोरगरिबांच्या आडी अडचणीला तुम्ही धावून जात? हा हा प्रश्न माझं एवढंच म्हणणं आहे की माझ्यावर आरोप करण्याच्या आधी तुम्हीची तुमचा आरसा किती सुंदर आहे हा पाहावा. एवढंच मी या माध्यमातून मायभूमीला सांगू शकतो. मी इलेक्शनच्या मतदानासाठी लोकांना मी हात जोडून विनंती करतो की गाव दहशतमुक्त केलं पाहिजे, आणि मी सरपंच व्हावा ही माझी अजिबात अपेक्षा नाही, अजिबात अपेक्षा नाही. मला 2.5 वर्ष संधी दिली आणि मला कितीतरी अथंग प्रकारे त्रास, माहितीचा अधिकार, माझ्यावर 353 सारखा गुन्हा माझ्यावर दाखल केला काही लोकांनी, 353 सारखा गुन्हा दाखल केला. आजही मी त्याची कोर्टाची हेलपाटी मारतोय. एवढंच माझ्या या जनतेला सांगणं आहे की धान्य दुकान आपलं व्यवस्थित सुरळीत चालू आहे, लोकांना तो व्यवस्थित देतोय, परंतु माझ्यावर इतक्या खालच्या पातळीचे आरोप झाले. हे आरोप हे बिनबुडाचे असून आणि ही खरी वेळ तुम्हाला 15 तारखेला जनतेला दाखवून देण्याची वेळ आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.